पहिला धडा मनात काय आहे एकदा बादशहाने दवंडी पिटवली मी सांगेन त्या माणसाच्या मनात काय आहे हे जो कोणी अचूक ओळखेल त्याला पाच हजार मोहरा बक्षीस मिळतील ही दवंडी ऐकून गावोगावचे ज्योतिषी आणि मनकवडेपणाची कला जाणणारे अनेक जण आले पण काय कोणी काही खरे सांगितले तरी दरबारची मंडळी म्हणत छे छे असं काही आमच्या मनात, मनात मुळीच नव्हतं त्यांनी असं म्हणावं असं बादशहाने त्यांना पढवलं होतं त्यामुळे कुणालाच बक्षीस मिळत नसे लोकांची अशी गम्मतजम्मत करायची बादशहाला मधी हुक्की यायची बादशहाचं हे बिंग एका निष्णात ज्योतिषाने ओळखलं पण यावर काय उपाय करावा हे त्याला समजेना तो बिरबलला भेटला आणि दरबारी मंडळी कशी लबाडी करत आहे हे सांगून मी एक गरीब ब्राह्मण आहे मला बक्षीस मिळालं तर माझी गरिबी थोडी दूर होईल यासाठी आपण मला सहाय्य करावं अशी विनंती बिरबलाला केली बिरबलाला त्या ब्राह्मणाची दया आली तरी पण त्याने त्याच्या ज्ञानाची परीक्षा घेतली तो खरोखरच विद्वान ज्योतिषी आहे याची खात्री पटल्यावर बिरबलाने त्याला एक युक्ती सांगितली तो ज्योतिषी दरबारात आला बादशहाला प्रणाम करून म्हणाला आपल्या दवंडीप्रमाणे कुणाच्याही मनात काय आहे हे सांगायला मी आलो आहे त्यावर बादशहाने दरबारातल्या एका मानकऱ्याकडे बोट दाखवून म्हटले याच्या मनात काय आहे ते सांग पाहू ज्योतिषी म्हणाला महाराज या एकट्याच्या मनातलंच काय मी सर्वांच्या मनात काय आहे ते सांगू शकेन तेव्हा प्रत्येकाचं वेगवेगळं सांगू की एकाच उत्तरात सर्वांच्या मनातलं सांगू ब्राह्मणाचे हे उत्तर ऐकून बादशहाला वाटलं हा ज्योतिषी स्वतःला फार शहाणा समजत असावा याची घमेंड चांगलीच जिरवायला पाहिजे असे योजून बादशहा त्याला म्हणाला पण हे पहा बुवा तुमचं सांगणं जर का चुकीचं निघालं तर मात्र तुमची गय केली जाणार नाही तुम्हाला वर्षभर तुरुंगात डांबून ठेवीन हे लक्षात घ्या ज्योतिषी म्हणाला कबूल आहे या दरबारात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असा एकच विचार आहे की खाविंदांना उदंड आयुष्य नि आरोग्य लाभावं त्यांची उत्तरोत्तर भरभराट होऊन दशदिशात कीर्ती पसरावी माझं हे सांगणं खोटं असेल तर कुणालाही विचारून पाहावं असं काही आपल्या मनात नाही असं यावर कोण म्हणणार साऱ्या दरबारी मानकऱ्यांनी तर होय सरकार असंच आमच्या मनात आहे असं सांगून टाकलं ज्योतिषीबुवांचे हे युक्तिबाज उत्तर ऐकून बादशहा सुद्धा खुश झाला त्याची आणखी परीक्षा पाहण्यासाठी बादशहाने आता माझ्या मनात काय आहे ते ओळख पाहू ज्योतिषी चटकन म्हणाला आपल्या सर्व पितरांना स्वर्ग प्राप्ती व्हावी अशीच इच्छा सरकारांच्या मनात आहे या उत्तराने तर परम संतोष झाला त्याने लगेच बुवांना पाच हजार मोहरा दिल्या आणि शिवाय शाल श्रीफळ नि पगडी देऊन त्यांचा सन्मान केला